शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 झाली। तो एक आमचा आनंदाचा क्षण आहे। मी सुद्धा त्यावेळी 8वीला होतो आणि तो जल्लोष आम्ही त्या ठिकाणी पाहत आहोत आणि म्हणून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जबरदस्तपणे त्या ठिकाणी माहोल महाराष्ट्रात नव्हे तर देशात निर्माण झालेलं आहे आणि आदित्य साहेबांच्या झंझावतामुळे तर त्या ठिकाणी अधिक युवकांचं सुद्धा जबरदस्त वाटचाल चालू आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना आहे हे सिद्ध करण्याचं हे आहे। कशा प्रकार आज काय भाषण आदित्य साहेबांचं भाषण उद्धव साहेबांचं भाषण त्यामुळे यशस्वी नाही त्या फुटीला आम्ही महत्व देत नाही काही ते गद्दार आहे इथे गद्दारांना स्थान नसतं। तुम्ही जर शिवसेनेचा इतिहास पाहिला असेल ना जितक्या वेळेस त्यांनी शिवसेनेतून काही फुटून गेले ते कचरा झाले संपले पण काही वर गेले त्यांच्या याच्यामुळे आणि म्हणून ज्यावेळेस 91ला आम्ही आमदार असताना त्यावेळेस 17 लोक फुटले होते एकही माणूस निवडून नाही आला। नारायण राणे फुटला होता तो पण पडला होता ते पण निवडून नाही आले आणि आता हे 40 40 येणार नाही पूर्ण आहे। एक आमदार नॉट रिचेबल आहे आपल्या पक्षाचे एक आमदार नॉट रिचेबल नाव काय नाव काय नाव काय नाव अजून नाही कळलं पण एक आमदार नॉट रिचेबल आहे तर पुन्हा एकदा विधानसभा का विधान परिषद विधानसभा नाही तसं कोण येऊ लागले सगळे कोणी जाणार नाही। सुशील शिंदे यांनी काल जय महाराष्ट्र केलं शिवसेनेला। प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं त्याच्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वावरती आता प्रश्न तो त्यांचा प्रश्न त्यांच्या विचाराचा प्रश्न आहे आपण त्यामध्ये पडत नाही। मी सुद्धा तिथे काल संभाजीनगरलाच होतो मी सुद्धा भद्रा मारुतीलाच होतो माझ्यानंतर ते आले दर्शनाला त्यांचा तो प्रश्न आहे। भाजप कोंडीत पकडण्याचा आपल्याला प्रयत्न करते कारण त्यांचं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या पण भाजपालाच कोंडीत टाकू कारण भाजपने ज्या शांतिगिरी महाराजांना त्या ठिकाणी मोठं करायला सुरुवात केली ते शांतिगिरी महाराज माझ्याबरोबर उभे असताना त्यांनी चादर चढवली होती मग ते कसं झालं त्यांना। तर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।